पुढाकार दिला आहे। कारण मला असं वाटत नाही की ह्यातल्या 10 तरी महिला इथे अगोदरच्या गर्भामध्ये उपस्थित होत्या की आज त्या आवडीने एक छत्रपती नगरचा आज महिलांनी जो गरबा उभा केलेला आहे आणि तो गरबा आपल्या मंडळाच्या सहाय्याने झालेला आहे। पहिला आपण मित्रमंडळ म्हणजे छत्रपती मित्रमंडळाचा पहिला आभार मानूया, नंतर आपल्या शिवाशे जे आहेत म्हणजे आपले सेक्रेटरी म्हणा किंवा जे आहेत त्यांचं देखील मी आभार मानते, आणि सर्वात जास्त म्हणजे आपल्या छत्रपती नगरमधल्या सगळ्या महिलांचा खूप खूप आभार त्यांचे येऊन आज आपला सुंदर सांगत। मेन म्हणजे आपली जी मंगळागौर झाली आणि जो फॅन्सी ड्रेस झाला त्याच्याबद्दल खूप 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 अभिनंदन। बस एवढंच बोलून मी माझा शब्द संपवते। छत्रपती क्रीडा मंडळ यांचं तसेच छत्रपती रहिवासी मंडळ आणि महिला यांच्या निमित्ताने जो आपला जो कार्यक्रम झाला, लहान मुलांना त्यांच्या प्रगतीसाठी चांगला वाव देण्यात आला, तसेच ज्या महिला बाहेर पडत नव्हत्या घरातून त्या सगळ्यांनी उत्कर्षाने सहभाग घेतला, खरंच त्यांचं स्वागत। आणि सगळ्या ज्या पुरुष मंडळांनी महिलांसाठी जेवढे कार्यक्रम केले सहकार्य केलं त्यांच्यासाठी सगळ्या महिलांकडून तुम्हाला धन्यवाद देते। बस थँक्यू। खूप वर्ष प्रथम वर्ष न म्हणता आपलं सुवर्ण महोत्सव होऊन जाऊ दे आणि आपण वेगवेगळे कार्यक्रम अगदी मजेने इथे सादर करू असं मी तुम्हाला सांगते। आणि मला आणखीन एक सांगावंसं वाटतं की नवरात्रोत्सव महिलांचा आहे, महिलांचा आहे, महिलांचा उत्साह आपण या ठिकाणी पाहिलाच होता, पण पुरुषांनी सुद्धा कुठेतरी सामील होऊन त्यांच्यासाठीही एखादा रॅम्प वॉक वगैरे होता तो मला ऐकून बरं वाटलं होतं। मी जाईपर्यंत म्हणतो पुरुषांचा रॅम्प वॉक काय झालं, पुरुषांचा रॅम्प वॉक काय झालं असं, पण त्यांचं म्हणणं असं होतं की महिलांसाठी आहे ना तर महिलांसाठी होऊ दे, पण अजून वर्ष बाकी आहेत, अजून कार्यक्रम सुद्धा बाकी आहेत। आपलं मंडळ सांगतं की अजून कार्यक्रम सुद्धा बाकी आहेत, आपल्याला आनंदी आणि उत्साही बघण्यात त्यांना आनंद वाटतो आहे, अशा पुरुषांसाठीही कार्यक्रम इथे होईल आणि आपण महिलांनी काहीतरी त्यांच्यासाठी वेगळा कार्यक्रम ठरवूया आणि करूया असं मी मंडळातर्फे सांगते। आणि खरंच पुरुषसुद्धा तयार होतील, जसं रॅम्प वॉकला सांगतात मी खोटी ठरली आणि सगळ्या महिला रॅम्प वॉकवरती आल्या आणि चालल्या बोलल्या, तसंच पुरुषसुद्धा नाही नाही म्हणत येतील आणि मी म्हणते नाही आले तर आपण ओढत घेऊन येऊया, तेवढी त्यांची तयारी चांगली करून घेऊया आणि त्यांनासुद्धा आनंदात आपण बघूया आणि आपला आनंद अधिक द्विगुणी करूया। थँक्यू।